नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या शब्दाची आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दाची उत्पत्ती, सुरुवात किंवा प्रारंभ केव्हा झाला आणि तो कोणी केला याबद्दल सविस्तर माहिती घेतली. मुलांना आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाला किंवा अभ्यास पद्धतीला किंवा अर्थशास्त्रात सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण केव्हा सुरू झालं, याचा उगम, याचा जन्म किंवा याची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राचा जन्म, उगम किंवा ऐतिहासिक वाटचाल याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या तासिकेला घेऊया किंवा या व्हिडिओ मध्ये घेऊया. सुरुवात करूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीला. मुलांना अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक अभ्यास पद्धती निश्चित करण्यात आली आणि अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्याही अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाला सुरुवात झालेली आहे. किंवा अर्थशास्त्रामध्ये जे काही विश्लेषण केलं जायचं किंवा जे काही सिद्धांत मांडले जायचे, विश्लेषण केलं जायचं, ते सूक्ष्म अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाला सुरुवात झालेली आहे. तर मग सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाला केव्हापासून सुरुवात झाली, किती माग जाता येईल आपल्याला, की ज्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये केलं जायचं याचा जर आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडापासून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाला सुरुवात झालेली आहे. तसं तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे 18व्या शतकातील सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍडम स्मिथ, रिकार्डो, जेएस मिल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुलांना खर तर 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ ऍडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचं विश्लेषण त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणूनच तर मुलांना ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्र विषयाचे पितामह किंवा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जात. यानंतर जसं आपण पुढे येऊ तसं आपल्याला लक्षात येईल की नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकात काही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. त्याच्यामध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. का? कारण प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा एक जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण सुद्धा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण आहे. त्यामुळं सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपल्याला एवढ्या मागे घेऊन जाता येईल आणि डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्व हे एक तत्व मांडलं आणि त्यांचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीचं विश्लेषण करता येईल. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीचंही विश्लेषण करूया किंवा त्याची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणाला सुद्धा 16व्या आणि 17व्या शतकात खरं पाहता सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल की सरांनी आताच सांगितलं की अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाला सुरुवात झाली आणि नंतर स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाला सुरुवात झाली असंही सर सांगत आहेत आणि 18व्या शतकात सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाला सुरुवात झाली आणि इथं तर 16व्या आणि 17व्या शतकात व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्राचं उत्पन्न
आणि त्याच्या संदर्भातील विश्लेषण केलेलं आहे ते स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात येतं. असं कसं काय? तर मुलांना हे जे विश्लेषण केलेलं होतं ते विश्लेषण स्वतंत्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जात नव्हतं. अगोदर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केलेलं हे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्याच विश्लेषणामध्ये केलं जात होत. मग 16व्या आणि 17व्या शतकात व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्राची संपत्ती संदर्भात केलेलं विश्लेषण किंवा 18व्या शतकामध्ये निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्राच्या संपत्ती संदर्भामध्ये सरकारला केलेल्या ज्या शिफारशी होत्या याचंही विश्लेषण हे जरी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण असलं तरीही ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्येच केलं गेलेलं विश्लेषण होतं. त्याच्यामुळं अगदी 1929 ते 1933 या कालखंडापर्यंत म्हणजे जगामध्ये आलेल्या जागतिक महामंदीपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणालाच महत्व होतं. परंतु ज्यावेळी 1929 ते 1933 या काळामध्ये जागतिक महामंदी आली त्यावेळी या जागतिक महामंदीतून बाहेर कसं पडावं याचं विश्लेषण हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र देऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळं हे संपूर्ण विश्लेषण हे या महामंदीतून बाहेर कसं पडावं याच्या संदर्भातला उपाय सांगणारं नव्हतं. का नव्हतं? कारण जागतिक स्तरावर केलेलं विश्लेषण नव्हतं, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेलं विश्लेषण व्यक्तिगत स्तरावरचं होतं. त्याच्यामुळं या महामंदीतून बाहेर कसं पडावं याच्यासाठी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करून अर्थशास्त्रामध्ये विश्लेषण होण्याची काळाची गरज निर्माण झालेली होती. आणि ही गरज 1936 मध्ये लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञानं लिहिलेल्या द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी म्हणजेच पैसा व्याज व रोजगार विषयक सिद्धांत या पुस्तकाने ती पूर्ण केली. कारण विद्यार्थी मित्रांनो या 1936 मध्ये लिहिलेल्या लॉर्ड केन्स यांच्या पुस्तकाने जागतिक महामंदीतून कसं बाहेर पडावं एवढंच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्था विचारात घेऊन अर्थशास्त्रात विश्लेषण कसं करायला हवं याचं सविस्तर विश्लेषण हे या पुस्तकामध्ये आलेलं आहे. त्याचमुळं विद्यार्थी मित्रांनो जसं अर्थशास्त्राचा जनक म्हणून ऍडम स्मिथ यांचं नाव घेतलं जातं तसं स्थूल अर्थशास्त्राचा जनक किंवा स्थूल अर्थशास्त्राचे पितामह म्हणून लॉर्ड केन्स यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. ही आहे विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. लॉर्ड केन्स नंतर अनेक अर्थशास्त्रज्ञ ज्यामध्ये जेएस मिल असेल, विकसेल असेल, पिगू असेल, वॉलरस असेल किंवा सन जॉन रॉबिन्सन असतील या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीनं या दोन्हीही ऐतिहासिक वाटचालींचं सविस्तर विश्लेषण आज आपण या तासिकेला केलं.